नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदार स्वागत आहे आपला आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नुकताच महाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी भरीव अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचपैकी महत्त्वाची एक योजना घोषणा महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेली आहे ती म्हणजे कर्जमाफी योजना दोन हजार बावीस मित्रांनो जे शेतकरी दरवर्षी नवीन कर्ज घेतात आणि त्याची कर्ज परत वेळोवेळी टाईमावर करतात त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचे घोषणा या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आणि या अर्थसंकल्पामधील जे घोषणेबद्दलची माहिती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि हे अनुदान तुम्हाला कधी मिळणार आहे याची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार आहे याबद्दलची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून याबद्दलचे जे नवीन अपडेट येणार आहे याचा जो जी आर येणार आहे शासन निर्णय येणार आहे तो आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर सुरुवात करूयात मग आजच्या व्हिडिओला शासनाचे जे घोषणापत्र आहे अर्थसंकल्पीय घोषणापत्र आहे त्याची पी डी एफ आपण इथे उघडलेली आहे आणि या पीडीएफ ची लिंक आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन डी पीडीएफ तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घेऊ शकता यामध्ये आपण ठळक मुद्दे पाहणार आहोत मित्रांनो इथे पाहू शकता आपण कृषी विकास या मुद्द्यानुसार खाली दिलेला आहे की नियमित कर्ज आ, कर्ज पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे मित्रांनो दिनांक सहा मार्च दोन हजार वीस रोजीच्या अर्थसंकल्पीय भाषणात मी नियमित पीक कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचे घोषित केले होते पण ही रक्कम आर्थिक अडचणीमुळे वाटप होऊ शकली नाही मात्र आ, मला आनंद आहे की शेतकरी बांधवांना दिलेल्या वचनापुरती नवीन आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे या माध्यमातून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांचे आभार मानतो कौतुक करतो या अनुदानाचा लाभ अंदाजे वीस लाख शेतकरी बांधवांना घेण्यात घेता येणार आहे मित्रांनो त्याकरिता सन दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये दहा हजार कोटी रुपये कर्ज अपेक्षित आहे तर जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात जे शेतकरी नवीन कर्ज घेऊन त्याची परत फेड करतात आत्तापर्यंत ज्यांचा रेकॉर्ड क्लिअर आहे ज्यांचं सिव्हिल क्लिअर आहे त्या शेतकऱ्यांना नक्कीच या शासन निर्णयाचा फायदा होणार आहे आणि त्यांना पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर आणि खाली आपण आणखी पाहू शकता भूविकास बँकेची कर्जमाफी भूविकास बँकेच्या चौतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कर्जदार शेतकऱ्यांची नऊशे शे नऊशे चौसष्ट कोटी पंधरा लाख रुपयाची कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून कर्मचाऱ्यांनी दोनशे पंच्याहत्तर कोटी चाळीस लाख रुपये एवढी देणी अदा करण्याचेही ठरवले आहे तर मित्रांनो जे श महाराष्ट्रातील शेतकरी आहेत त्यांच्यासाठी फारच महत्त्वाची आणि आनंदाची ही बातमी आहे जे शेतकरी कर्ज फेर वेळेत करतात आणि नवीन कर्ज घेऊन त्याची परतफेड वेळेत करतात त्यांच्या त्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच हे अनुदान त्यांना मिळणार आहे आणि हे अनुदान कधी मिळणार आहे याबाबतची घोषणा आणखीन झालेली नाही आहे आणि याबद्दलचा शासन निर्णय किंवा जी आर आलेला नाही आहे तर ही फक्त घोषणापत्र आहे आणि या घोषणापत्राची माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर नक्कीच ज्यावेळेस या घोषणापत्राचं स्यान्दा जी आर किंवा या पिक पीक कर्ज अनुदानाचं जी आर किंवा शासन निर्णय जाहीर केला जाईल त्यावेळेस आम्ही आमच्या चॅनलवरून व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तो शासन निर्णय दाखवू मित्रांनो अशा प्रकारे हे नवीन जे अपडेट आलेलं आहे अर्थसंकल्पाबा बाबतचं शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचं अपडेट होतं ते तुम्हाला देणं गरजेचं होतं त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो आमच्या चॅनलवर जर तुम्ही नक्की नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या विषयाची आणखीन जे काही नवीन अपडेट येणार आहे त्याची माहिती आम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना पुढे शेअर करा जेणेकरून त्यांना या अर्थसंकल्पाबद्दलची माहिती आणि त्या झालेल्या घोषणाबद्दलची माहिती त्यांनाही मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद